मित्रांनो बघू शकता तुम्ही सोनारपाड्याचा सोन्या 50-50 आणि या साईडला आहेत जयेश दादा बरोबर डाव्या साईडने नाव पाहिजे होता डाव्या साईडने नाव उजव्या साईडने पाहिजे उजव्या साईडने फिरवायची तयारी आहे आमची बरोबर आहे फक्त नाव द्या सोन्या माझं 3 सोने आहेत आणि वासर पण आहेत वासर पण माझी आता फायनल राहायला लागल्या पुढच्या वर्षी त्यांचा पण धमाका मी दाखवेन सर्वांना काय आहे ते नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय किराय कशात तुम्ही तुम्ही सगळे मजेत असाल तर स्वागत आहे पुन्हा एकदा उदम ऑडिओ यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो आजचा दिवस आणि आजचा दिवस माझ्या पप्पांसाठी खूप स्पेशल आहे कारण आज माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे जे आम्हाला असंच बघण्यासाठी स्वतःचं दुःख लोपवत असतात। त्यांना जर पप्पा आज लोक बघत असतील तर पप्पांना वाढदिवसाच्या लाखोमय करोडोमय शुभेच्छा। तर मित्रांनो 1 मे सर्व कामगारांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि 1 मे म्हटलं तर उसाटण्याचा अड्डा फेमसच आहे, सो तिथे आज खूप मोठ्या प्रमाणात शर्ती आहेत। सो आता आम्ही आलोय अड्ड्यामध्ये आणि आता जातो फाटीवरती आणि बघतो किती बैल आलेत आणि किती पब्लिकचा क्रेज आहे। आज यांच्या डावे साईडने नाव पडले, आज एक पण साईड उजव्या साईडून नाव नाही पडत। यालाच बोलतात वाघाचा दरारा। काय काय बोलतो फॅन बोलो मातूर। तुमचं नाव काय? लहू मात्रे। लहू मात्रे हा लांगडे भरून आम्ही काम नाही करत, मर्दाचा खेळ खेळतो। बरोबर आहे, महाराष्ट्रातील असा फेमस असा मधुर बैल आणि त्याचे सर्व फॅन फॉलोअर्स आज गवर। डाव्या साईडने नाव पाहिजे होता डाव्या साईडने नाव उजव्या साईडने पाहिजे उजव्या साईडने फिरवायची तयारी आमची बरोबर आहे फक्त नाव द्या। आणि हे सर्व आपले फॅन लोक आपल्या मधुरला पाहण्यासाठी पूर्ण सगळे लांब लांबून आलेले आहेत आणि सर्व मधुरचे फॅन फॉलोअर्स आहेत। नाव दिला बरोबर आहे आणि ओल्याची पण जे म्युझिक ओले आहे आपल्याला त्यांना वाईट नाही बोलायचं पण तिथे पण काय डगरे मारतात पब्लिकच्या काय ती शिस्त आम्ही पण बघितलेली आहे बरोबर। आम्ही पण तासाच्या साईडला उभा असताना माझ्या पण दगड लागलेल्या ओठावर, ही गोष्ट लक्षात ठेवा बरोबर आहे। आणि मी त्यांच्या पब्लिकला बोलवतो तू काही रशी आहे रस्त्यात की रशी रस्त्यात पडली बैलाला गुतेल तू नको शिकू, ही कोणती भाषा आहे आयोगाची हे मला सांगा फक्त तेच बोलायचं मला दुसरं काहीच नाही बोलायचं। आयोजन खूप छान भरवतात ते पण वन साईड नियोजन नका करू, ही गोष्ट लक्षात ठेवा। आज 4 साईडने नाव जायची तयारी आहे फिरवा ना बरोबर आहे। ठाणे मुंबई मथुर किंग भरपूर चिरेल असं तसं लोकांना लय गलत फिल्म होती पण शेट्टीतून निघून गेले बघितले ना आम्ही स्वस्त होतो निघून गेले तरी पण लोक त्यांना जाणं बुजून असं काम महाराष्ट्राचा आणि घाटावर बोलतात काय बोलतात इंदकेसरी तुम्ही तर आता जातात काही लोक नाही जात बरोबर आहे। इंदकेसरी ज्याच्या गावाला अड्डा असला ना त्याची पाठीमधून बरोबर आहे आपल्या महाराष्ट्री बैले कडतून हे कोणतं नियोजन आहे चिट्टी हातात हे काय कोणाला माहिती आहे। आज थारचा अड्डा झाला बरोबर आहे लहान मुलांच्या हातात पहिल्या राऊंडच्या चिट्ट्या काढल्या नंतर सेमीच्या आणि फायनलच्या चिट्ट्या काय काढल्या लहान मुलांच्या हातात तो तर पहिला टाक माझा बरोबर आहे ना भाऊ हा काने काढले तेव्हा लहान मुलांच्या हातात चिट्ट्या कारण का तिथे असा नियोजन असतो का जे कडाशा गाड्या बोलतात त्यांचा तर निकाल लागणार लय कठीण लय कठीण असतो आणि कसे घाटावरचे बैल शक्यतो मुंबईवर कमी पडते बरोबर। आज भारत झाला भारत सुंदर हे टॉपचे बैल आहेत तिकडे बरोबर ते घाटावर कसे गाडीला गाडी बघून पळणारे बैल आहेत। प्रत्येकाचं कसा वेगवेगळा कोणी काय कोणतं कोणतं शॉट मारतो कारवा शॉट मारतो कोणी खडेने मारतो कोणी ओपन मध्ये मारतो असं काम आहे म्हणजे प्रत्येकाची पळण्याची वगैरे या गोष्टी प्रत्येक टेक्निकल आहेत बरोबर आहे। तसा हा मथुर आहे हा मुंबई किंग ते आपण नाही बोलत ती पब्लिक बोलते बरोबर त्याला माहिती आहे पब्लिक लागते पूर्ण लोकांनी काय केलं रशिया लावला साईड बघितलं ना रशिया लावलेलं होतं असं काम म्हणजे अत्याचार होत आणि बिंदोडचं काय क्षेत्र पब्लिक तर फाटीमध्ये असते असं काम आहे त्याला तर बोलतात मुंबईचा बादशहा पब्लिक कापून पळायचा एवढी चल
मी पहिला आला जागतिक गेला सब्जी मोठ्या बैला पैकी मोठ्याने माझं नाव केलंय पण सर्वतीन वेळा त्याला मी जीवदान दिलाय बैलाला म्हणून तो माझ्या हृदयाचा सत्तेला आहे बैल सोनी बारका कारण का दादा तुमच्या अर्का मालक मिळणं प्रत्येक बैलाला पण मुश्किल आहे आणि तुम्हाला बैल जास्ती आपुलकीचा आहे चालेल दादा कारण का सोन्यावरचं तर पब्लिकचा प्रेम आहे आणि आमचं पण प्रेम आहे सर्वात जास्ती प्रेम याच्यावर आहे माझं दादा बैल क्षेत्रामध्ये सफेद सोना बोलला तर व्हाईट गोल्ड व्हाईट गोल्ड बैलगाडा मालकाला प्रत्येकाला व्हाईट गोल्ड म्हणजे हे माझं तीन सोने आहे आणि वासरं पण आहेत वासरं पण माझी आत्ता फायनल राहायला लागल्या पुढच्या वर्षी त्यांचा पण धमाका मी दाखवेन सर्वांना काय आहे ते अजून बारीक आहेत तिन्ही पण वासरं आजच मध्ये अजून फायनल आताच वासरं माझी दादा धमाका तर तुम्ही जोरातच करता त्याबद्दल काय धमाका तर खतरनाक असतो तुमचा त्या वासरं बघा पुढच्या वर्षी आणेल तेव्हा तुम्हाला कळेल कसा धमाका आहे आणि हा माझा मुलगा आहे हो दादा आता मग त्याची मी मुलाखत घेतली तर मला अजून एक समजलं का तुला क्रिकेटची पण खूप आवड आहे त्याबद्दल काय बोलशील मला क्रिकेटची पण आवड आहे मी मुंबई ठाणे इथे खेळायला पण जातो म्हणजे माझी आता मॅचेसच चालू आहे मला आज टाइम भेटला आज मी शर्तेत आलो तर आजचा नियोजन कसं आहे छोट्या सोन्याचा सांग मला आता आजची गाडी भारीच आहे कारण की आजची गाडी आज आपण मारूच मारू घरून निघतो तेव्हाच आपल्याला कॉन्फिडन्स असतो की आज गाडी म्हणजे आपला बैल मारणारच मारला कुठे त्या पण अड्ड्यात जातो त्या अड्ड्यात छोटा सोन्या आणि मोठा सोन्या गाडी मारतोच मारतो तर बघू शकता मित्रांनो जशी जयेश दादा तसं त्यांचा मुलगा देखील आहे तर दादा तुमचा काय मत आहे याबद्दल काय मुलांनी कसं म्हणजे पुढचा फ्युचर काय वगैरे त्याच्या हातात आहे फ्युचर आपल्या हातात काय आपण करून दिलंय सर्व त्याला इच्छा असेल त्यांनी फ्युचर करा कारण का मी जेव्हा मुलाखत घेतली ना तेव्हा मला वाटलं होतं का खूप याला मी जसे प्रश्न विचारला ना त्यापेक्षा दोन पटीने मला चांगले उत्तर दिलेत तर काय विचार तुला काय वाटतं आता मी बैलाबद्दल काय विचारू तू सांग तुला काय माहिती ते सगळं सांग बैलाबद्दल मला सगळं माहिती तुम्ही विचारलं ते तुम्हाला सांगितलं बात मगाशी प्रश्न विचाराल त्याचे सगळे उत्तर माझी तर असतील आणि त्या आमच्या सगळ्या बैलांनी एवढं नाव केलं की बोलू तेवढा कमी आहे व्हाईट गोल्ड बैलांना या नावानी ओळखतात पण तर दादा आतापर्यंत सोन्याच्या किती मिरवणूक केल्या तुम्ही मी स्वतः एक पण मिरवणूक केली नाही सर्वजण बोलवतो अजून आमचे भाऊजी आहेत अतुल भाऊजी खांद्याचे त्यांनी बोलवलेला आहे मानेला पाहिजे जाम ठिकाणी पाहिजे बोलवलेलं आहे मिरवणूक केला पण काही कारणास्तव माझा मित्र आहेत फलटणचे त्यांनी एक महिना पूर्वी सांगितलेला मला का आपल्या इथं मैदान मी घेतो आणि तिथं आपल्या पाहिजे पलवला पाहिजे आमच्या नावात पण त्यांच्या नावात पलवायसाठी मोठा सण आहे मी आज भरणार आहे हो सर आता आम्ही बघून आलो तिथे गाडी आलेली आहे दोन्ही पण जातील घाटावर आज संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन करून छोट्या सोन्याला पण न्यायचंय काय हो त्याला रायफल पाहिजे आहे तर वरती 6 तारखेच्या मैदानाला नेणार आहेत काय हो चालेल आताच आम्ही सोन्या मोठ्या सोन्यासोबत गेलो त्यांना टेम्पल वगैरे भरून आम्ही आलेले तर त्या मैदानाचा काय वैशिष्ट्य सांगू शकता का तिकडचा ते फलटण फेस्टिवल मोठा मैदान असतो आणि ते ॲडव्होकेट आहेत आणि मोठे उद्योगपती आहेत म्हणजे नगराध्यक्ष त्यांच्याच घरात असतो जेव्हापासून फलटण नगर परिषद झाली तेव्हापासून त्यांच्याच हातात असतो नगर परिषद म्हणजे त्यांच्याच घरचा नगराध्यक्ष असतो तर आमचे एकदम जुळा भावाचे पहिल्यापासून तर तिथे वरती 7 गाड्याचा मैदान असतो ना 7, 8, 9 किंवा 6 अशा कारण का मुंबईमध्ये तर मला आपल्याला विंजोड आहे आपण विंजोड्यात आणा घाटावरचं तर मला पण नाही माहिती तुम्हाला कसा अनुभव आला आतापर्यंत घाटावरचा यांचा घाटावर चांगले माहित होतं काही ठिकाणी फिटिंग करतात कडेला गाडी टाकतात काही करतात पण आता बघूया आता गेल्यानंतर काय ते सर्वांची इच्छा असेल बैलांवर आपल्या जेवढ्या मालकांची बैलाच्या ते बैल करून जातील त्याला आशीर्वाद असतात कारण का तिथे भरपूर जण बोलतात का कडेला गाडी असतात लागत त्याच्यामध्ये बैल आपल्याकडे काही टेन्शन नाही कारण का बघा दाखवून दिलाय ना बैलांनी पलतो शेत तुम्ही पलवा मला म्हणून चालेल दादा असं तुम्हाला आशीर्वाद लाभत राहो आम्हाला देखील अशी तुमची मुलाखत घ्यायला भेटो तुमच्या पण चॅनलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या मुलाखत घेतली मित्रांनो बघू शकता तुम्ही सोनारपाड्याचा सोन्या 50-50 आणि या साईडला आहेत जयेश दादा सो पब्लिक बघू शकता तुम्ही पूर्ण बाजूबाजून तर काय कमवलं जयेश दादांनी ही सगळी पब्लिक केक देख लावले कपाळाला आजा उठ
म्हणते बैल माहित आहे तांबडा आहे. मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत सॅमी गॅलन दादा. दादा काय बोलशील? काय बोलणार आनंद येतात. जो देखील सोशल मीडियावरती खूप जास्त फेमस आहे. हाय रुपांश, कधी आला तू पहिल्या आला? मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत जे मथुर बैलाचे खूप मोठे समर्थक आहेत अक्षय मोकाशी. भाऊ काय बोलशील मथुर बद्दल? काय ना, मथुर लागले आता कोण देणार जोर बघू होते का? आता मथुरने नाव फिरवलंय सो बघू आता. तर मित्रांनो मी कोणत्या कोणत्याच बैलाचा फॅन नाहीये. जे सर्व अड्ड्यामध्ये बैल असतात त्या सर्व बैल आपलीच आहेत. सो हे भाऊ सुद्धा आपले बसले तिथे मस्त आराम करत आहेत. मित्रांनो आता आपल्या सोबत आहेत, काय नव्हतं बैलाचं? संभा. आणि या सीझन मध्ये किती शर्यती मारल्या? तीन मारले. आणि कसा पळतो वगैरे इथं अड्ड्यामध्ये आल्यानंतर? आता जर दोन्ही साईडची चालत आहे. हा आता बघू, आता पुढे एक शरद आमची गेलेली आहे, आता दुसरी चालू आहे. मित्रांनो यांचा अजून एक सुद्धा बैल आहे, त्याने सुद्धा यांचं खूप मोठं नाव केलंय, दुश्मन बैल आहे. सो दादा त्याच्या किती शर्यत झाल्या? आता जस्ट तो अड्ड्यामध्ये गेलाय फाटीवरती. 11 झाल्या. हा 4-3 जोड झाल्या. मग याच्या जोडीला पळतो का? कोणाच्या पण जोडीला पळतो? याच्या जोडीला पळतो. ओके सर, दादांचा मित्र परिवार आहे, आमच्या गावातीलच बैल आहे. सो तो दुश्मन बैल सुद्धा आहे, त्याचं नाव सुद्धा खूप चर्चेमध्ये आहे. आणि हा बैल सुद्धा तुमचा नक्कीच नाव तुमचं मोठं करेल, यात मात्र शंका नाही. गणपती बाप्पा. नोटा पण टाकू नका. मित्रांनो आठमध्ये आलोय आणि भेटला आपला भाऊ, तो सध्या तरी त्याला सुद्धा नाद लागलाय बैलगाड्याचा. काय बोलशील यज्ञेश, एवढी सारी पब्लिक पब्लिक बघशील तर जिथे बघाव तिथे पब्लिकच आहे. खूप सारी पब्लिक आहे आज. नक्की महाराष्ट्र दिन मेरे कामगार दिवस. सो तर मित्रांनो खूप एन्जॉय केला आजचा आपला महाराष्ट्र दिवस. सो महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्याकडून पण, तुम्ही आपल्या भावाकडून पण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्ही हा आजचा ब्लॉग जर एन्जॉय केला असेल तर एक लाईक करा, आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, लव्ह यू.